आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक नामदार सदाभाऊ खोत शिरोळ तालुक्यात दाखल. शिरदवाडात लोकांनी केलं स्वागत. शिरोळात धडाडणार तोफ. शिरोळच्या शिवाजी चौकात 4:30 राज्याचे कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा होत आहे. शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथे ते आता दाखल झाले आहेत. सरपंच अक्षदा कांबळे, सयाजीराव पाटील, हरी पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी येथे त्यांचं स्वागत केलं आहे. आज शुद्ध पेयजल प्रकल्पाचं उद्घाटन मंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पार पडलं. पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप नेते अनिल कुमार यादव, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर हे नेते त्यांच्या सहवासात आहेत. शिरदवाड नंतर हेरवाड आणि त्यानंतर शिरोळात जाहीर सभा नामदार सदाभाऊ खोत यांची होणार आहे. शिरोळ हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांचं गाव आहे, त्यामुळे नामदार खोत काय बोलतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी कैलासवासी जे एस पाटील चॅरिटेबल ट्रस्ट मौजे शिरदवाड या ट्रस्टच्या माध्यमातून शुद्ध पेयजल प्रकल्पाचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो. पाटील साहेबांनी या ठिकाणी बोलत असताना गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि नाबार्ड अंतर्गत भुयारी गटारीचा निचरा सांडपाणी निचऱ्याचा व्यवस्थापनाचा प्रश्न उपस्थित केला. आमच्या अनिल यादव साहेबांनी केला. निश्चितपणानं वाडी वस्ती धरून ग्रामपंचायतचा एक दाखला तहसीलदारकडे त्या जिल्हा परिषद सदस्य निंबाळकर जे बोलतील, सुरेश दादा एक मी स्वतः बोलेन तहसीलदारला आणि आपण तसा तो दाखला देऊन आपल्याला काम करण्याचे महत्व आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये कारण 5 वर्ष या योजनेला झाले असतील तर हे फार खेदजनक बाब आहे. आणि 3 फूट खाली आपण जमिनीतून पाईप आणत असल्यामुळं कायदेशीररित्या कुणाला अडवता येत नाही आणि पिण्याचं पाणी तर मुळीच अडवता येत नाही. पण मी आता शिवशी बोललेलो आहे, तुमची परवा बैठक झालेली आहे त्यांच्याबरोबर आणि आपण नुसती FIR त्या कॉन्ट्रॅक्टरवरती दाखल करण्याचा आदेश देणार नाही तर त्याच्या मालमत्तेवरती बोजा चढवण्याचा सुद्धा आदेश दिले जातील. कारण अनेक ठिकाणी पाणी योजनेची अवस्था बघितली तर सरकारकडून पैसा मिळतो पण कॉन्ट्रॅक्टर कामापेक्षा जास्त रक्कम काढून घेऊन मोकळे होतात. विशेषतः राइजिंग मिल 100% केली अशी दाखवायची कारण त्याच्यामध्ये त्यांना 30-35% नफा असतो आणि ते काम पूर्ण झालं की मग गावाला विटीला धरायचं. खरं बघितलं तर राज्य सरकार किंवा केंद्र सरकार याच्या माध्यमातून आता 14वा वित्त आयोग डायरेक्ट पैसा आता गावाला येत आहे, ग्रामपंचायतीला येत आहे आणि त्या माध्यमातून ग्रामपंचायत सक्षम करण्याचं काम खऱ्या अर्थानं केंद्र सरकारनं धोरण अवलंबलेलं आहे. पूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या थ्रोफंडियाचा अलीकडं जिल्हा परिषद जे सदस्य होत आहेत त्यांना काही काळ पश्चाताप होतो की आपण मोठ्या गावाचं सरपंच झालो असतो बरं झालं असतं. कारण जिल्हा परिषद सदस्याला आता फार काही फंड राहिलेला नाही. जर जिल्हा परिषदेचा सदस्य DPDC वर गेला असेल विचारा तर वर्षातून 22 लाख रुपये DPDC मधून तो आणू शकतो. जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे पैसे येत होते ते डायरेक्ट आता ग्रामपंचायत मध्ये यायला लागलेले. आणि मला वाटतं ही पाण्याची योजना तुम्ही परत एकदा लक्ष घालून ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करूया. आणि तुम्हाला अडचण आली
तर मी पाणी पुरवठा मंत्री आहे, त्यामुळे जो काही कमी निधी पडेल तो सुद्धा मी मंजूर करून द्यायला तयार. शिवाय खासदार शेट्टी यांच्या गावात मुख्य शिवाजी चौकात गर्दी किती होईल हे आता पाहावं लागेल. 5 वर्ष अडथळा आहे का? नाही, तुम्ही जवळजवळ आता 5-6 वर्ष झाले असतील, हे बरोबर नाही. काय म्हणजे मी स्वतः पाणी पुरवठा मंत्री या गावाचा जो लोक जर माझ्यासमोर एवढं पैसे देऊन तर काम होत असेल, हे योग्य नाही. शेतकऱ्यांनी कुणी अडवलाय? कुणी अडवला नाही. मी आता कारवाईचा आदेश देतो, तुम्हाला सांगतो. कुठच्या किती अडचण आहेत? तुम्ही किती योजना करताय एकूण? सगळ्या योजनेची मी चौकशी लावू. हा, त्या नाही तुम्हाला समजेल चौकशी म्हणजे काय. तुम्ही या ना गावात सरपंच, गावातले प्रमुख नेते मंडळी घ्या, बरोबर जावा. कुठे थांबलंय बघूया. लोक माझ्यासमोर सांगायला तयार आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून कॅमेरामन मोहन जमादार सह ऋषिकेश बावचे.